57-58 मोर्चे झाले तर आमचे इच्छा होती की आम्हाला समाजाला काहीतरी एक चांगलं नेतृत्व मिळावं. हे नेतृत्व मिळाल्यानंतर आम्ही विचार केला की जरांगे पाटील आणि व समाजासाठी आपण काहीतरी करावं. बरेच दिवस आमचा प्लॅन चालला होता तर सहज आमची युक्ती मनात आलं की आपण त्यांचा एक मेणाचा पुतळाच उभा करू आणि तो आम्ही पुसूद इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि त्यांचं मुश्किलनी परमिशन भेटलं आम्हाला पुतळ्याचं आणि तो आम्ही पुतळा उभा करायला घेतला. तसे 6 महिने वर्षभर कमी पडतात तर आम्ही 3 महिन्यात रात्रंदिवस एक करून मराठा युद्ध जरांगे पाटील यांचा पुतळा उभा केला आणि एसओसी झालो त्याच्यात. आम्ही अजून थोडंसं काम बाकी आहे तरी त्यांचं उद्या होईल तसं. तर आम्ही काय सांगणार आता त्यांचं, त्या 24 तारखेला आम्ही सांगितलेलं आहे त्यांच्या सहकाऱ्यांना की 10 मिनिटं त्यांची विजिट असावी. ते म्हणले आम्ही प्रयत्न करतोच एवढ्या लाखो लोकांमध्ये. आत्ताच त्यांच्याजवळ 5-6 लाख लोक आहेत. आता कसे वेळ देतात त्याच्यावर आहे. जसं की आता वडील बोलले की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी चांगलं नेतृत्व चाललंय, नेतृत्व करताय जे मनोज जरांगे पाटील, जे समाजासाठी आपले नोकरीमध्ये झालं किंवा शिक्षणामध्ये झालं, आरक्षण भेटावं म्हणून जे लढा देत आहे ते, तर त्यासाठी एक कल्पना आली वडिलांच्या मनात की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही ठरवलं की त्या दिवसून काय केलं पाहिजे, तर आम्ही विचार केला तर आम्ही ठरवलं की आपण पुतळा बनवू. आपल्याकडे मेणाचा पुतळ्याचं आपलं लोणात म्युझियम आहे तर आपण त्यांचं एक समाजासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावं म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवला. भावना तर अशी एवढी काही नव्हती, फक्त समाजासाठी आपली जी जे लढा देत आहे मी ह्याला तसा पुतळा बनवला. बघायला गेलो बनवायला तर 6 महिने लागतात पण आपण 3 महिन्याच्या कव्हर केलंय मोजमाप वगैरे घेऊन सगळं.